डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीचं विडी कामगार शाळेमध्ये आयोजन. मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू शिकविली व्याख्या माणसाला माणुसकीची. जगभरातील करोडो लोकांच्या मनावर आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने अधिराज्य केलेल्या युगपुरुष बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न, विश्ववंदनीय अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132व्या जयंती नाशिक प्रभाग क्रमांक 2 मधील विडी कामगार नगर शाळेत आयोजन करण्यात आलं. या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विडी कामगार येथील नाशिक महानगरपालिका शाळेत माजी नगरसेविका पूनम सोनवणे गायकवाड आणि डॉक्टर गणेश गायकवाड यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वही तसेच बिस्किटे आणि खाऊ वाटप करण्यात आलं. नगरसेविका पूनम सोनवणे गायकवाड या नेहमीच समाजासाठी झटत असतात. विविध सण उत्सव आणि महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करताना आपलं सामाजिक भान जपत गोरगरीब आणि शालेय विद्यार्थ्यांनी यांना उपयोगी वस्तूंचं वाटप करत समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला अधिक महत्त्व दिलं आणि म्हणूनच त्यांच्या जयंतीदिनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि बिस्किटांचे वाटप करत त्यांना अनोख्या उपक्रमाने अविनम्र अभिवादन पूनम सोनवणे गायकवाड यांच्या वतीनं करण्यात आलं. महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिरावजी फुले आणि तसेच उपस्थित असलेले सन्माननीय आमचे केलुकर सर, मॅडम असतील आणि सन्माननीय व्यासपीठ महाराजा फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष अजय भाऊ कडवाणी, दिनेश भाऊ निकम, कैलास भाऊ पटेकर, शुभम भाऊ कांबळी, राहुल भाऊ गाडवे आणि आमचे मामा कैलास मामा शेजवळ, तसेच आमच्याबरोबर असलेले या ठिकाणी सोशल मीडिया ॲक्टिव्ह असणारे रघुने सर या सर्वांनाच या ठिकाणी मी आमंत्रित केलं. भरपूर आपण सर्वांनी या ठिकाणी सुट्टी असल्यामुळे आणि माझा निरोप सरांना आल्यामुळे तुम्ही सर्वच आज बालगोपाल या ठिकाणी जमले, त्याबद्दल तुमचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन करते की तुम्ही माझ्या प्रोग्रामला या ठिकाणी आल्या. आणि मेन म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती 30 तारखेला येते, तसेच महात्मा ज्योतिराव फुले आपण जयंती काल साजरी केली 11 तारखेला आणि उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना एकच सांगितलेलं होतं की तुम्हाला मूर्त्यांमध्ये देव भेटणार नाही. देव कुठे भेटणार माहिती आहे कोणाला? देव कुठे भेटणार बोल, पाण्यात. देव भेटतो पुस्तकांमध्ये. बाबासाहेबांची शिकवण होती शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. संघटित व्हा म्हणजे एकत्रित व्हा आणि संघर्ष करा. आपलं ध्येय आपल्याला मिळणारच, हे तुमच्या बालवयापासूनच आपण आपले गुरुजन आपल्यावरती हे सर्व काही रुजवत असतात. अतिशय चांगल्या याच्यामध्ये चांगल्या कालावधीमध्ये अजय भाऊंनी या ठिकाणी कार्यक्रम उपस्थित केला आणि मुलांना या ठिकाणी खाऊचे वाटप ठेवले, वह्या पुस्तकांचे वाटप ठेवले, त्याबद्दल अजय भाऊंचे खरोखरच मी अभिनंदन करते आणि त्यांना धन्यवाद देऊ इच्छिते की खरोखरच इकडे तिकडे आपली जयंती साजरी न करता त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला, त्याबद्दलही त्यांचे मी खरोखरच मनापासून अभिनंदन व्यक्त करते. आणि माझे 2 शब्द थांबवते, उशीर खूप झालेला आहे, तुमची सुट्टी असून देखील तुम्ही या ठिकाणी आले त्याबद्दल खरोखरच मनापासून तुमचे धन्यवाद. सर्वांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रसाद प्रभुणे, नाशिक.